राहुल गांधींची सध्या ईडी या केंद्रीय संस्थेमार्फत चौकशी सुरू आहे. काँग्रेस पक्षाने याचा निषेध करण्यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित केलं होतं, पण ऐनवेळी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अचानक मोदी आणि ईडीचा पुतळा चालण्याचा प्रयत्न केला, पण बंदोबस्ताच्या वेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी पुतळा चालण्यास विरोध करत प्रतिकात्मक पुतळा ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केलाय. यावेळी पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली आहे. पोलीस कर्मचारी देशमुख शब्बीर तांबोळी, पोलीस निरीक्षक पोपटराव धायतोंडे यांनी बळाचा वापर करत पुतळा ताब्यात घेतला. भारतीय जनता पार्टी केंद्रात सत्तेवर असल्यानं केंद्रीय तपास संस्थेमार्फत विरोधकांना जाणून बुजून त्रास देत आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची 9-9 तास चौकशी केली जाते. याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आलंय. केंद्र सरकार आणि भाजप पार्टीकडून कडाडून विरोध करण्यात आलाय. यावेळी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडलाय. भाजपचे पदाधिकारी त्यांचे कार्यालय बघितले असता ईडीची चौकशी लावायला हवी. काँग्रेसचे कार्यकर्ते इंग्रजांना घाबरत नाहीत, ते या ईडीला आणि भाजपा सरकारला काय घाबरणार, असं म्हणत भाजप आणि काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले यांनी हल्ला बोल चढवलाय. या प्रसंगी माजी सभागृह नेते संजय हेमगड्डी, माजी नगरसेवक चेतन नरोटे, विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, अनुराधा काटकर, देवीदास गायकवाड, वाहिद विजापुरे, गणेश डोंगरे, धिरुपती परकीपेंडला, सुशील बंदपट्टे आदींसह शहर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.